नमस्कार परी सागा कशी झाली टोपी मध्ये नमस्कार वरती वेगवेगळे तुरे बिवर का तर आम्ही आज कुठेतरी जातोय तर तिकडे तुम्हाला घेऊन जातोय तर परी तयार बघा अशी काय झालेली आहे परीला घरी नाही ठेवत कारण की परी जास्त रडते घरी असल्यावर हो की नाही पिल्लू तुला आवडली टोपी बेटा आज आम्हाला असं झालं की आम्ही कधी कधी काढून टाकतो आणि कधी कधी नाही टोपी तर चला आता कोमल पण झालेली तयार कोमल तू झाली तयार चालायचं मग चला आई पण येणार आहे तिथे बसली चहा पेत दादा भी येणार आहे आणि येणार आहे ही सोनल चला निघायचं मग चला उठा लवकर नमस्कार तर आम्ही आलो आहोत डी मार्टला परीपात कशी भारी दिसते सांगा बरं परीला टोपी कशी दिसते आज हो आणि परी पहिल्यांदा आज डी मार्टला आलेली बरं तुम्ही इथं का बरं थांबलेत इथं आम्ही आई आणि दादांची वाट पाहतोय आईची आणि दादाची वाट बघताय का त्यांची दुसरी गाडी आहे का हो सोनल पण वाटतं सोबत सोनल त्यांच्या बरोबर आहे ना हो का परी वाकाची असते आज तिला पहिल्यांदा डीमार्ट मध्ये आणलं हो आणि कोमल काय तिला घर ठेवत नाही आता नाही ठेवणार घरी आता सगळं तर उचलतय तर बसतय तिला आम्ही अधूनमधून येत राहतो डीमार्टला जसं की तुम्हाला माहिती असेल नाही का पण परी आणि दादा आमचे पहिल्यांदा येतात डीमार्टला आई आलती एकदा आई पण आली हो एकदा तर आलोय गाडी वगैरे पार्क केलेली आहे आणि इथं आम्हाला खूप सारे फॅन फॉलोइंग आमची भेटत असते काय सांगा तुम्हाला बरेचसे जण भेटतात बोलतात हो व्हिडिओ छान असतात म्हणतात कोमल काहीच बोलते त्यांना थँक्यू म्हणते मी फक्त त्यांच्या मग ते बघतात ना आपले व्हिडिओ थँक्यू म्हणून नको का त्यांना वा बघा परी आज खूप खुश आहे ती कारण की तिची मम्मी पप्पा आजी आजोबा सगळे सोबत आहे तिच्या आता कधी येतं किती वेळ वाट पाहायला लागते आपल्याला त्यांना माहितीच नव्हतं तुम्हाला माहितीच नव्हतं काय बरं ठीक आहे मग थोडं समोर जाऊ मी गाडी हँडल लॉक करून तुम्ही का तर बघा आम्ही समोर जाऊन थांबतोय थोडं बघतोय किती वेळ लागतो आता 10-15 मिनिटं उभा होतो तर तिथे हा ना खूप स्लो आले त्यांना माहितच नव्हतंय माहित नव्हतं ना हा तर असं आहे बघा आणि समोर येऊन थांबलो तेव्हा कुठं 15 मिनिटांनंतर ते आलेत आणि मग नंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि तुम्हाला जसं की माहिती आहे की आपल्या जालन्यामध्ये परमिशन नाहीये परमिशन व्हिडिओ काढण्यासाठी इथं व्हिडिओ काढत होतो तरी लोक आमच्या तोंडाकडे पाहत होते काय सांगा तुम्हाला त्यामुळं डीमार्ट मध्ये गेल्यावर मोबाईल बंद करावा लागतो हा तर आम्ही बाहेरचाच व्हिडिओ घेत असतो बघा आता आई येईल आई पण आली सोनल पण आईला बोललं कसं वाटलं आई म्हणजे मस्त परीला घेतलंय तिला परीक्षा करमत नाही बा आणि आता जातो आतमध्ये आमचे पप्पा पण आलेले आहेत त्यांना पण घेऊन जायचंय आणि आज कोमल बोलतीये सगळ्यात जास्त तुम्हाला बोलताना वाटत असेल परी पण बोलते आवाज आला का प्लीज तुम्हाला सोनलच्या शाळेची शॉपिंग करायची ना वहिनींपेक्षा ओम दादा आणि परीत जास्त बोलते हा हे बघा आता हे बघा बसली आहे खाली पाय दुखायला लागले आणि कोमलचा आवाज येतोय पण कोमल इथं नाही बरं का कोमल कुठे गेलेली आहे पॉपकॉर्न घ्यायला गेलेली आहे आणि आईचे पाय दुखायला लागले म्हणून आई बसली खाली पण नो प्रॉब्लेम ते दोन जण बघा कशी बघताय आमच्याकडं हे दोन पोरं बाय आहे का नुसतं सारखं एकटक बघत होते मित्रांनो काय सांगा त्यांना वाटत येते पण तुम्हाला जर की वाटत असेल डायरेक्ट येऊन बोलायचं ना असं घुरून घुरून कशाला बघताय तिकडे पाहता तर कोमलची पर्स वगैरे सगळी सोबत घेऊन टाकू आपण आणि कोमल आता येईपर्यंत वाट बघायला लागणार मीच तिकडे जाऊन आता घेऊन येतो आणि आम्ही जातो आता घरी काय घरी गेल्यानंतर मग बाकीचा व्हिडिओ शूट करणार आम्ही पण याच्या समोर नाही लावलाय कारण की शूटच नाही झालंय मित्रांनो काय सांगा तुम्हाला आणि आम्ही पहिल्यांदा असं असं की आमची पूर्ण फॅमिली आम्ही गेलतो बरं का कुठेतरी फिरायला म्हणजे याला शॉपिंगला आता सोनल बघा पॉपकॉर्न घेतले कोमलला पण पॉपकॉर्न घेतले पॉपकॉर्न आवडतेत आम्हाला आणि आम्ही गेल्यावर दरवेळेस खातोच आमच्या परीला देखील आवडतेत आता बाहेर जायचं म्हटलं तर इथूनच जावं लागणार आहे परी दिसली आईकडे बघा आणि सामान वगैरे ते आईनं दादानं घेतलं होतं परीला घेऊन आम्ही गेलो परी खूप बोर झालेली दिसते बघा तुम्हाला तिथं चाललं की मी कधी घरी जाते कधी नाही हा तू भूक लागली हो काय सांगा लेकरू आहे
आमच्या लेकरांना भूक लागती लेकर दोन घंटे भूक लगती लेकर तरी पण तिथे नाही का सोनाला ही भेटले नाही वाया भेटले नाही आणि दप्तर पण दप्तर खूप महाग 900 रुपयाचं दप्तर मित्रांनो 900 रुपयाचं किती अवघड काम आहे सांगा बरं डीमार्टचे तर नाही घेतलंय आमच्या बजेटच्या बाहेर होतं ते म्हणून आता आम्ही तिकडून बाहेरून घेणार आहे तर आता आम्ही डायरेक्टली आमच्या घरी जाणार आहे तर चला बस एवढा सोडतो व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट शेअर करा चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर मस्त रहा स्वस्त रहा मस्त खा असं काहीतरी आहे ते चला जाऊ मस्त रहा आणि मस्त खा आणि स्वस्त रहा हां तसंच तेच काहीतरी तर मी काही जास्त टाइम घेत नाही आणि सोनल म्हणते की मला डीमार्ट मधूनच घ्यायचं होतं दप्तर पण ते दप्तर खूप कॉस्ट म्हणजे जास्त होती त्याची त्यामुळे आम्ही तिथून घेतलं नाही तर चला आता कोमल आणि परी मी माझ्या गाडीवर येईन आणि दादा नाही एका गाडीवर येतील सोनल पण त्याच गाडीवर येईल चला आम्ही निघतो आता तर कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सांगा काय आमची गाडी पार लांब उभ आहे तर परी चालली आता बोर होत आणि परी झोपली होती बरं का गाडीवर पूर्ण झोपली होती ती केव्हाची आणि घरी आल्यावर पण झोपून राहिली बिचारी परेशान नाही केलं काही नाही रडली नाही काय नाही हा रडली पण नाही तर चला मित्रांनो बस आजच्या पुरती एवढंच होतं काय खूप बडबड होतीये आणि आज तुमची कोमल म्हणजे जास्त बोललेली व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला कसं वाटलं ते सांगा मला लेट होम नाही वाजतं की कोमल वनी चॅनल आहे तू बोलतो बस चला बाय बाय बाय.